आणि आता कोरोना आणि त्यानंतर येणारा लॉकडाऊन निर्बंध वगैरे ह्याविषयीची एक महत्त्वाची बातमी. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी तुर्तास लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही अशा शब्दामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला दिलासा दिलाय. लॉकडाऊनचा विचार नाही मात्र निर्बंध कडक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. कोरोना रुग्णसंख्या 15,000 पोहोचेल अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे. तर आताची ही महत्त्वाची बातमी आहे कारण सगळ्यांनाच उत्सुकता म्हणा किंवा सगळ्यांचाच प्रश्न असतो की लॉकडाऊन तर लागणार नाही ना असं अनेकदा विचारलं सुद्धा जातं तर त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. लॉकडाऊन सध्या नाही मात्र निर्बंध कडक करणार आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. लॉकडाऊनची तूर्तास शक्यता नाही आहे. की लॉकडाऊन जरी कोणी म्हणत असेल तरी सुद्धा लॉकडाऊनचा अर्थ आत्ताच नाहीच अजिबात विषय नाही. त्यामुळे लॉकडाऊनची भीती माध्यमांनी सुद्धा घालवू नये कारण लॉकडाऊन हा विषय तूर्त तरी काल आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रदीर्घ 2 तासाच्या झालेल्या आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये कुठेही लॉकडाऊनची विषयाची चर्चा नाही. जरूर निर्बंध वाढवले पाहिजेत आणि लॉकडाऊनची भाषा आम्ही त्याच वेळेस केली की ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचं कन्झम्पशन ज्या दिवशी होईल त्या दिवशी ऑटो मोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल अशा पद्धतीनं ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाऊन वगैरेचा काही विषय नाही. नक्कीच संख्या वाढतीये हे मात्र तेवढंच करायचं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे